मुरुड पोलीस स्टेशन बाहेर मी आत्ता उभी आहे आणि काल संध्याकाळी 6:00 सुमारास एक 4-4.5 महिन्यांची चिमुरडी इथे सापडली या हद्दीमध्ये आणि त्यानंतर रात्री साधारण 12:30 सुमारास तिचे वडील सुद्धा सापडले, नातेवाईक सापडले. तिला नातेवाईकांकडे देण्यात आलं. आज सकाळी 7:00 तिची गायब झालेली आई सुद्धा पोलिसांनी शोधली. तर हे सगळं कसं घडलं, खरं तर एखाद्या चित्रपटात शोभेल अशी स्टोरी आहे पण वास्तवामध्ये घडलेली आहे. नेमक्या काय झाल्या घटना आणि कशा पद्धतीने कोथरूड पोलिसांनी हा सगळा तपास लावला, जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमध्ये. त्याचं झालं असं की काल संध्याकाळी 6:00 सुमारास एका लहान मुलीला झाडाखाली ठेवण्यात आलेला आहे असा एक फोन कोथरूड पोलिसांना आला आणि त्यानुसार ते तिथे गेले, त्या लहान मुलीला ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन आले. मात्र इतक्या गोड आणि अवघ्या 4 महिन्याच्या मुलीला कोणी सोडलं असेल हा सवाल त्यांच्या पुढे होता. त्याचा तपास सुरू होता. या भागामधल्या अनेक व्हॉट्सअप ग्रुपवरती आणि अर्थात मीडियाच्या माध्यमातून सुद्धा ते फोटो व्हायरल करण्यात आले, वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आले की ती मुलगी कुठे आहे, कोणाची आहे, याबाबत माहिती मिळेल या आशेने. आणि त्याला खरंच यश आलं. रात्री 11:30-12:00 सुमारास तिचे वडील, तिचे भाऊ बहीण आणि तिचे मामा तिला शोधत कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये आले. त्यांनी ओळख पटवली आणि रात्री 2:30 सुमारास त्या मुलीला तिच्या घरच्यांकडे सुपूर्त करण्यात आलं. पण तरी एक प्रश्न अनुत्तरित होता की या मुलीसोबत तिची आई होती तर आई नेमकी कुठे गेली. पण त्याचं उत्तर सुद्धा शोधण्यामध्ये कोथरूड पोलिसांना अखेर यश आलेलं आहे. काल मिळाल्याबरोबर आपण पण या ठिकाणी आला आणि न्यूज हे केली. लागलीच 2 सेकंदात आपण पाठवली. तसंच मी अनेक ग्रुपवर पण त्या मुलीचे बाळाचे फोटो, तुम्ही तर खूप अत्यंत सुंदर, आमचे पोलीस कसे हे करतायत, ते बाळाला हे कर सांभाळतायत आणि कसे आमचे पोलीस भाऊक झाले होते. अनेक जणांचे मला रात्री पण खूप फोन आले की आम्ही ॲडॉप्ट करतोय, अनेक जणांचे झाले. पण मी तुम्हाला जसं म्हणते, तुम्ही 100% पॅरेंट्स शोधणार. तसं ते आपल्या न्यूजनी त्या मुलीचे वडील राहतात, शेजारच्यांकडे बातमीत दाखवलं, त्यांनी ते तुमचं बाळ आहे तिथे आणि व्हॉट्सअपवर पण हाच फोटो आहे बघा, ते बघून ते लगेच रात्री विदिन तुमची बातमी झाल्यावर लगेच 1-1.5 तासात आमच्याकडे ते मुलीचे वडील आले. त्या बाळाला 15 वर्षाची एक बहीण आहे, 12 वर्षाचा एक भाऊ आहे आणि ही चिमुकली 4.5 महिन्याची आहे. तर ते बघून इतके रडायला लागले की असं काय, आई दवाखान्यात घेऊन आम्ही दिवसभर अन्नपाणी खाल्लेलं नाही, तिला शोधतो आहे, कुठल्या चौकीत नाही गेलो, कोणाकडे नातेवाईकांकडे आमचा शोध चालू होता, त्याच्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला गेलो नाही. आत्ता मिळालं ते सगळे रडायलाच लागले ते बाळाला बघून. ते बाळ आमच्याकडे 4 तास होतं, तोपर्यंत रडलं नाही, पण नंतर त्यांच्या संकेतालानं इतकं रडलं आणि त्याच्यानंतर आम्ही रात्रभर आमचं PSI कामठे आणि गोडके यांनी त्या बाईचे, त्या बाळाच्या आईचे CDR काढले आणि सकाळी तिने कदाचित फोन ओपन केला असेल. मग वारजे ब्रिजखाली आहे, मग तिथे लोकेशन काढल्यानंतर आम्ही शोध घेतला. आईचा फोटो मिळाला होता मला रात्रीच, मग ते तिला सकाळी 7:00 आम्ही वारजे ब्रिज काढून ताब्यात घेतली. तर ती वैमानस्यच्या अवस्थेत ती म्हणली की मी बाहेर पडले, नंतर ती मुलगी ठेवून मी कुठे गेले, मी पण तिथेच थांबले होते, नंतर मी अशीच उशीर झाला म्हणून निघाले. तर जेवलेली नव्हते त्यामुळे मला कसं झालं, त्या ब्रिजखाली मी तशीच झोपून गेले असं ते मी सांगितलं. ना आता तपास चालू आहे. पण एका बाळाला कोण देवदूत असेल त्यांनी कंट्रोलला फोन करून, आणि आम्ही पण पोलीस देवदूतसारखे आणि तुमच्यासारखे पण आमच्याबरोबर आहात म्हणून त्या बाळाच्या आईवडिलांपर्यंत आम्ही पोचलो. याच्यापेक्षा म्हणजे काही मोठं नाही. गॉड इज ग्रेट. या मुलीच्या आईचा शोध सुद्धा कोथरूड पोलिसांनी घेतला. तिच्याकडे फोन होता, त्या फोनवरनं नंबर ट्रेस करून तिचं लोकेशन शोधण्याचा प्रयत्न रात्रभर सुरू होता. या महिलेचं काही बरं वाईट झालं का असा सुद्धा एक अंदाज होता, किंवा ही महिला कुठे निघून गेली का अशी सुद्धा चर्चा होती. पण या सगळ्याची माहिती घेत असताना त्या महिलेचं लोकेशन पुण्यामधल्या वारजे पुलाखाली आढळलं. त्यानंतर नेमकं लोकेशन कुठे आहे हे तिने फोन सुरू केल्यानंतर लक्षात आलं आणि तिथे पोलीस गेले आणि त्या महिलेला सकाळी 7:00 घेऊन आले. अर्थात तिने हे सगळं काय केलं, कुठल्या कारणामुळे केलं, या सगळ्याची विचारपूस आता सुरू आहे. प्राथमिक चौकशीमध्ये तिने मला निराश वाटत होतं किंवा थोडंसं मानसिक संतुलन ती दबावाखाली होती अशा पद्धतीचं तिचं वागणं आहे, बोलणं आहे आणि त्यातनंच ते झाल्याचंही ती म्हणतीये. अजून चौकशी सुरू आहे, त्यानंतर खरं तर नेमकं काय झालं हे प्रकाशात येईल.
पण कोथरूड पोलिसांनी एका 4.5 वर्षाच्या चिमुरडीला मात्र तिच्या घरच्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम काही तासांमध्ये पूर्ण केलंय आणि त्यासाठी त्यांचं कौतुक करावं इतकं थोडंच आहे. पुण्याहून नेहा सराफ, लोकमत.